राज्य शासनाच्या वतीने नुकतीच आरोग्य विभागामध्ये नोकर भरती परीक्षा घेण्यात आली होती, परंतु यामध्ये पेपर फुटीसारखे प्रकार आढळून आले होते. यासंबंधी सध्या पोलीस विभाग चौकशी करत असून त्याचा अहवाल आल्यानंतर परीक्षा पुन्हा घ्यायच्या का हे स्पष्ट होईल. दरम्यान परीक्षा परत व्हाव्यात अशी आमची इच्छा असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. रविवारी कैलासनगर येथील क्षयरोग आरोग्य केंद्राचा कार्यक्रमाकरिता शहरात ते आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधताना ते बोलत होते. आरक्षणासह येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतीलच असा मला 100% विश्वास आहे आणि त्या व्हाव्यातच यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे आणि त्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टी अतिशय कायद्याला धरून लवकर करतो. सुप्रीम कोर्टाच्या सुद्धा ज्या काही अपेक्षा होत्या की बाबा आम्ही आमचा अहवाल जो काही आहे तो आयोगाच्या माध्यमातून द्यावा, तो आमच्याजवळ जो काही डेटा उपलब्ध आहे ओबीसीच्या गणनेचा तो डेटा आपण आयोगाला द्यावा आणि आयोगाच्या माध्यमातून नंतर आपण तो निर्णय घ्यावा. तर ती सगळी प्रक्रिया आता बऱ्यापैकी महाविकास आघाडी सरकारने पूर्ण केलेली आहे. मला विश्वास आहे की निवडणूक आयोग जो आहे तो निवडणुका ज्यावेळेस लावतील त्यावेळी आम्ही सज्ज राहू आणि मला विश्वास आहे की निवडणूक आयोगसुद्धा या संपूर्ण ओबीसीच्या लोकांना न्याय मिळेल या दृष्टिकोनातून व्यवस्थित सहकार्य करेल असा एक मला विश्वास निश्चित प्रकारे आयोगाच्या बाबतीत वाटतो आणि आयोग त्या पद्धतीचा मदत करेल असं मला वाटतं.